कर्नाटकातल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. भाजपचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष के जी बोपय्या यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांनी के जी बोपय्या यांनी हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली आहे. के जी बोपय्या कोडागु जिल्ह्यातल्या विराजपेठचे आमदार आहेत. येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये 2009 ते 2013 पर्यंत ते विधानसभेच्या अध्यक्षपदी होते. त्यामुळे भाजपनं अनुभवी आमदाराला हंगामी अध्यक्षपदावर बसवलंय. मात्र सर्वोच्च न्यायालयानं सर्वात ज्येष्ठ आमदाराला अध्यक्षपदी बसवण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याचं पालन न केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. त्यामुळे या नियुक्तीवरूनही आता वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. हमारा ये विश्वास है और हमारी मांग थी और उसके विषय में मेरे मित्र श्री सुरजेवाला ने कांग्रेस के बिहाफ पे चिट्ठी भी लिख दी थी कि सबसे वरिष्ठ जो MLA हैं वहाँ पर वो किसी पार्टी के हों, हमको उससे मतलब नहीं है. उनको प्रोटेम स्पीकर होना आवश्यक था, वो हम सब जानते हैं. एक श्री देश पांडे जी हैं, लेकिन अभी हमको मालूम पड़ा है कि वो नहीं हुआ है. हम इससे सहमत नहीं हैं. आगे क्या करेंगे वो आपसे हम चर्चा बाद में करेंगे. श्री 24 तास रहा एक पाउल पुढे.